नमस्कार मित्रांनो अनेक वीरांनी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्राणाची पर्वा न करता इंग्रजी सत्तेशी लढा दिला विनायक दामोदर सावरकर हे होय त्यांना स्वातंत्र्यवीर असे म्हणतात सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यात भगूर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर पंत आणि आईचे नाव राधाबाई त्यांना दोन भाऊ व एक बहीण अशी भावंडे होती सावरकर नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईंचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांच्या थोरल्या भावाचे लग्न झाले त्यांच्या वहिनीचे नाव येसूबाई या आपल्या वहिनीवर सावरकरांचे आईप्रमाणे प्रेम होते सावरकरांना लहानपणापासून वाचनाचा फार नाद होता ते कविताही लिहित लोकमान्य टिळकांचे केसरी हे वर्तनपत्र आणि त्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव यामुळे सावरकरांवर लोकमान्य टिळकांचा फार प्रभाव पडला त्यांचे मन राजकारणाकडे ओढ घेऊ लागले त्याचवेळी प्लेगची साथ आली सरकारी अधिकाऱ्यांनी प्लेग आटोक्यात आणण्याच्या निमित्ताने जनतेवर फार जुलूम केले त्यामुळे चिडून चाफेरकर बंधूंनी पुण्यात रॅन आणि आयर्नस्ट या इंग्रज अधिकाऱ्यांचे खून केले त्याबद्दल चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली या घटनांचा छोट्या विनायकांवर फार परिणाम झाला व त्यांनी ठरवले की सशस्त्र क्रांती हा स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आहे मॅट्रिक पास झाल्यावर एकोणीसशे एकमध्ये सावरकर पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले याच वर्षी त्यांचे लग्नही झाले पुण्याला आल्यावर सावरकरांनी अभिनव भारत नावाची क्रांतिकारक तरुणांची संघटना स्थापन केली बी ए पास झाल्यावर सावरकरांनी एल एल बीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले इंग्लंडमध्येही त्यांनी अभिनव भारतची स्थापना केली गुप्तपणे पिस्तुले व बॉम्ब बनवणे व पिस्तुले भारतात पाठवणे असे कार्य सुरू केले लंडनमध्ये मदनलाल धिगरांनी वायली या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली तर नाशिकला अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनला मारले या दोघांचेही सावरकर हेच प्रेरणास्थान होते अभिनव भारत ही संघटना आता इंग्रज सरकारच्या लक्षात आली कान्हेरेला फाशी देण्यात आले सावरकरांना अटक करून बोटीतून हिंदुस्थानाकडे पाठवण्यात आले परत हिंदुस्थानात येत असताना सावरकरांनी बोटीच्या पोर्ट होलमधून उडी मारली व पोहत पोहत ते फ्रान्सच्या किनाऱ्याला पोहोचले परंतु फ्रेंच पोलिसाने त्यांना परत इंग्रज सरकारच्या ताब्यात दिले सावरकरांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली त्यांना अंदमानला पाठवण्यात आले आज अंदमान भेट हे मजेने प्रवासाला जाण्याचे ठिकाण झाले आहे पण तेव्हा अंदमानला इंग्रज सरकारचा एक भयंकर तुरुंग होता व धोकादायक कैद्यांना तेथे पाठवण्यात येईल या शिक्षेला काळा पाणी किंवा काळे पाणी असे म्हणत त्या तुरुंगात गेलेला कैदी जिवंत परत येण्याची आशाच नसे तिथे कैद्यांकडून अतिशय कष्टाची कामे करून घेत क्रूर शिक्षा व छळ करण्यात येई एकांतवासात ठेवत या छळाने कंटाळून काही कैदी आत्महत्या करत तर काहींना वेळ लागे पण सावरकरांनी याही परिस्थितीवर मात केली त्या तुरुंगात कागद किंवा लेखन साहित्य मिळणे शक्यच नव्हते पण सावरकर कैतरच त्या भिंतीवर खेळाने कोरीत व मग पाठ करत तुरुंगात त्यांनी कैद्यांना साक्षर करायला सुरुवात केली सावरकरांच्या सुटकेचे प्रयत्न लोकमान्य टिळक महात्मा गांधी सेनापती बापट इत्यादी पुढारी करत होते अखेर सहा जानेवारी एकोणीसशे चोवीसमध्ये सावरकरांची अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाली मात्र सुटकेनंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातच राहावे व राजकीय चळवळीत भाग घेऊ नये अशी अट सरकारने घातली रत्नागिरीला आल्यावर ही अट पाळण्यासाठी सावरकरांनी सामाजिक सुधारणांचे कार्य सुरू केले सावरकर हिंदुत्वाचे अभिमानी होते जबरीने बाटवून दुसऱ्या धर्मात गेलेल्या लोकांना पुन्हा हिंदू करून घेण्याची शुद्धीकरणाची चळवळ त्यांनी सुरू केली हिंदू समाज जातीभेदामुळे फुटलेला होता तो संघटित व्हावा म्हणून त्यांनी सहभोजनाची चळवळ सुरू केली सर्व जातींना खुले असलेले पतितपावन मंदिर त्यांनी बांधून घेतले तसेच भाषाशुद्धीची चळवळही त्यांनी सुरू केली सरकारने एकोणीसशे सदतीसमध्ये सावरकरांवरील सर्व निर्बंध उठवले सावरकरांनी हिंदू संघटनेचे कार्य करण्याचे ठरवले व हिंदू महासभा या पक्षातील सामील झाले याच वर्षी अहमदाबाद येथे हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांची अध्यक्षस्थानी निवड झाली एकोणीसशे त्रेचाळीसपर्यंत लागोपाठ सहा वेळा ते सभेचे अध्यक्ष राहिले त्यांनी सैनिकीकरणाचे महत्त्व सांगितले देशाच्या फाळणीला त्यांचा विरोध होता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला त्यानंतर काही दिवसांनी नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली या कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून सावरकरांना अटक झाली पण चौकशीनंतर ते निर्दोष तुटले सावरकर श्रेष्ठ देशभक्त होते तसेच उत्तम वक्ते व समाजसुधारक होते स्वातंत्र्य युद्ध आणि समाजकार्य यात महत्त्वाचे योगदान देत असतानाच त्यांनी बरीच साहित्य निर्मितीही केली आहे सागरा प्राणतळमला सारखे त्यांचे भावगीत तसेच जयस्तुते श्री महान मंगले ही स्वातंत्र्यदेवीची प्रार्थना प्रसिद्ध आहेच कमला हे खंडकाव्य गोमांतक हे दीर्घकाव्य अठराशे स्वातंत्र्य समर शिखांचा इतिहास इतिहासाची सहा सोनेरी पाने काळे पाणी आणि मोपल्यांचे बंड या कादंबऱ्या आणि माझी जन्मठेप ही त्यांची प्रसिद्ध साहित्य निर्मिती एकोणीसशे अडतीस साली ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले होते लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या असा संदेश देणारे त्यांचे अध्यक्षीय भाषण खूप गाजले होते त्यांनी इंग्रजीतही साहित्य निर्मिती केली अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक त्यांनी मुळात इंग्रजीतच लिहिले होते स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या ओजस्वी व ज्वाजल्य लिखाणावर इंग्रज सरकारने बंदी घातली होती एकोणीसशे सहासष्टच्या फेब्रुवारीमध्ये सावरकर आजारी पडले व अन्नत्याग करून त्यांनी सव्वीस फेब्रुवारीला आत्मार्पण केले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा